अमली पदार्थाच्या विरोधात नशा छोडो जिंदगी चुनो म्हणत नाशिकच्या सायकल पटूंनी नाशिक ते उज्जैन सायकल रॅली काढत तरुणांमध्ये जनजागृती केली आहे। सदरची सायकल रॅली धुळ्यात दाखल होताच एसपीनसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी भर पावसात सायकल पटूंचा सत्कार करत त्यांचा उत्साह वाढविला आहे। यावेळी संतोषी माता चौकात अमली पदार्थाच्या विरोधात घोषणाबाजी करत जनजागृती करण्यात आली आहे। नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं अमली पदार्थ दिनानिमित्त नाशिक ते उज्जैन सायकल रॅली काढण्यात आली आहे। या सायकल रॅलीत 45 वर्षावरील डॉक्टर, सैन्य दलातील निवृत्त अधिकारी, उद्योजक यांसह विविध क्षेत्रातील 19 सायकल पटू या रॅलीत सहभागी झाले आहेत। नमस्कार, आम्ही नाशिक सायकलचे 19 सदस्य, ज्याच्यामध्ये 11 जेंट्स आहे आणि 8 लेडीज आहे। नाशिकहून निघून आम्ही चाललो आहे उज्जैनला, महांकालला। ही 480 किलोमीटरची रॅली आहे, ती आम्ही सायकलने पूर्ण करत आहोत। आज सकाळी 6:30 नाशिकहून निघून आता सुमारे 6:30 म्हणजे 12 तासात आम्ही आता धुळ्याला आलेलो आहोत। पहिला मुक्काम आमच्या धुळ्याला असणार आहे, उद्या दुसरा मुक्काम महेश्वरला आहे, तिसरा मुक्काम परवा इंदोरला आणि त्यानंतर उज्जैनचं दर्शन घेऊन आम्ही परत येणार आहे। या रॅलीचा उद्देश केवळ महाकालचं दर्शन घेणार एवढाच नसून त्याबरोबर आम्ही एक सामाजिक संदेश देत आहोत। आमच्या बरोबर असलेल्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांनी एक पथनाट्य त्या थीमवर किंवा त्या विषयावर एक बनवलेलं आहे। त्याचं ठिकठिकाणी ज्या ठिकाणी कॉलेज किंवा शाळा उघड्या मिळतील किंवा गर्दीचं ठिकाण असेल अशा ठिकाणी ते पथनाट्य सादर करत आहे। त्याचा मुख्य विषय आहे आता 26 जूनला तुम्ही अमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला गेला, त्या अनुषंगाने सरांच्या प्रेरणेने आम्ही त्याच्यावर एक पथनाट्य तयार केलेलं आहे की जेणेकरून आजचा तरुण, इव्हन तुम्ही बघाल शाळेतले मुलंसुद्धा की काय ब्राऊन पावडर असते ती हुंकतात किंवा चरस आहे, गांजा आहे, अशा अंमली किंवा मादक पदार्थांच्या व्यसनी जात आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय होतात आहे। एकूणच भारताची तरुण पिढी नष्टावस्था आलेली आहे। की आपल्या देशाची ज्याला आपण भक्कम घाम किंवा पाया म्हणतो तो आज ढासळत चाललेला आहे आणि ही जनजागृती करण्यासाठी आम्ही ही रॅली घेऊन जात आहोत। आता या ठिकाणी आम्हाला ते पथनाट्य सादर करण्याची संधी मिळत नाही आहे, मिळाली तर किंवा ती स्लिप आम्ही तुम्हाला पाठवू जेणेकरून त्याच्यावरून संधी आहे। उद्देश आणि जनसामान्यापर्यंत पोहोचण्याचं जे तसंच म्हणजे साधन जे आहे ते कसं वापरलं गेलेलं आहे मी सरांना विनंती करतो, दोन शब्द त्यांनी बोलावे, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी असतं कारण आमचे नाशिकहूनच त्यांचे बदली या ठिकाणी झाले आहे, त्यामुळे हक्काने आम्ही त्यांच्याकडून हा अधिकार घेत असतो। आदरणीय संजय मारकूर सर यांनी आमची ही जी रॅली ज्यांना कळालं की नाशिकपासून उज्जैनकडे रवाना होत आहे आणि धुळ्याच्या मार्गे जात आहे ते स्वतःहून आमच्या स्वागतासाठी आले, इव्हन आमच्यासोबत दोन नाक्यापासून एक्सपोर्ट व्हेकल आम्हाला दिलं आणि एकदम VIP फिलिंग दिलं। त्याच्यामुळे जो आम्हाला इव्हन सरांचा जो 160 किलोमीटरचा थकवा होता तो क्षणार्धात दूर झाला आणि अशा प्रकारचे पोलीस अधिकारी जर शहराला लाभले तर नक्कीच मला वाटतं जनसमुदायामध्ये एक चांगला मेसेज जाणतो। धन्यवाद। दोन तीन वर्ष झाली माझ्या बायकोला काही शारीरिक आजार पण आले, काय ॲक्सिडेंट झाले, तिथं बरी झाली आणि पुन्हा सायकल चालवायला लागली। माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती की तुम्हीसुद्धा जेव्हा जमेल तेव्हा वेळ काढा, सायकल चालू सुरू करा, तब्येत आपली चांगली राहू शकते। आपली ओळख, नाव, माझं नाव मुकुंद श्रीधर हो, माझा नाशिकमध्ये प्रिंटिंग प्रेस असा व्यवसाय आहे आणि माझं वय वर्ष आता 74 पूर्ण 75 आहे। आज आपल्या धुळे शहरामध्ये नाशिक सायकल फाउंडेशनचे 19 सदस्य एक सायकल दाखल झाले आहेत। त्यांचा जो संदेश आहे काय पर्यावरणाचा आहे, कारण वाचवण्यावरचा आहे, दुसरा संदेश आमली पदार्थ विरोधात आहे, जो भावी पिढी आपण वाचवायची आहे। दुसरा संदेश म्हणजे हे एक भावी कृतीचे लोक आहेत, आपण या जगातल्या एका वेगळ्या स्थितीला नतमस्तक व्हायला पाहिजे, अशी संधी आपल्याला ते देत आहेत। आणि यामध्ये सर्व लोकांचं वयाचं सरासरी काढली तर सगळ्या वयाची सरासरी 45 वर्षाच्या पुढची आहे, म्हणजे नाही काका ते 72 वर्षापासून आणि ते छोटा सदस्य हा 42 वर्षाचा आहे आणि ह्या 19 पैकी 8 सदस्य ह्या महिला आहेत, त्यांना शिकायला पाहिजे
सगळ्यांनी सायकल चालवायला पाहिजे, आपलं आरोग्य राखायला पाहिजे, पर्यावरण आपण संरक्षण करायला पाहिजे, हा छोटा संदेश घेऊन हे मोठं काम करत आहेत. मी आपल्या सर्वस्त वेळेकरांच्या वतीनं या आपल्या सर्व सायकलपटूंचा चमूतून या स्वागत करतो व त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद. नाशिकहून निघालेली सायकल रॅली रविवारी सकाळच्या सुमारास उज्जैन येथे पोहोचणार आहे. नाशिक ते उज्जैनच्या दरम्यान ठिकठिकाणी सायकलपटूंनी पटनाट्य सादर करत तरुणांसह नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुकही केलं जात आहे. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य अविनाश लोखंडे, चंद्रकांत नायक, डॉक्टर मनीषा रोंदळ, डॉक्टर नितीन रोंदळ, रवींद्र दुसाने, साधना दुसाने, रवींद्र भेला, विजय गडाख, मोहन देसाई, राजेश्वर सुरवंशी, मुकुंद ओक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.